नमस्कार, मी सिंथिया गावकर। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भगवती देऊळ जे पेडण्या तालुक्यात स्थित आहे, येथील गणेशोत्सव साजरा केला जातो आणि हा गणेशोत्सव संपूर्ण गोव्याभरात खूप प्रसिद्ध आहे। तर आज याच गणेशोत्सवाची कहाणी आणि याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमच्या समोर आज उपस्थित आहेत मधुकरजी पालियेकर, तर त्याचबरोबर इथे उपस्थित आहेत त्यांचे समितीचे पदाधिकारी। तर चला जाणून घेऊया गणेशोत्सवाबद्दल। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद, जास्तीत जास्त धन्यवाद। तर सर्वात प्रथम मी विचारू इच्छिते सर की आम्ही सर्वच जाणतो की पेडणे तालुक्यातील भगवती देवळातील पूजण्यात आलेला गणेशोत्सव किंवा गणेश हा किती प्रसिद्ध आहे, तर या गणेशोत्सवाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिली सांगपाचे श्री गणेशाय नमः। सगळ्यात पहिली सांगपाचे म्हटल्या 1971 सालात याची स्थापना झाली। तेव्हा सुरुवाती 1971 साली ज्यावेळी याची स्थापना झाली त्यांना हो गणपती बाहेर आशिल्लो गार्डनात, आमचे गार्डन आशिले म्युन्सिपाल्टीचे, त्या गार्डनात पुजले 1-2 वर्षं आणि त्याच्यानंतर मूर्ती मग भगवतीच्या प्रांगणात हाडली गेली। त्यापासून ही गणपती सुरुवातीक आम्ही करपाक 1971 सालात आमचे मूर्तीकार कुमार अनंत कुमार म्हणून त्यांच्याने सुरुवातीक मूर्ती केली। ही मूर्ती पहिली करपाक ह्या ट्रस्टीचे माजी आमदार आणि नामदार परशुराम कोडकार हे ट्रस्टीचे आमचे अध्यक्ष प्रेसिडेंट, पण त्यांच्यानी ही मूर्ती मग पहिली स्टार्टिंगच आमच्या घराण्यान दिली पालयेकर एका, पण ती 15-30 असल्या कारणान तुका आम्ही आमच्याकडे जाऊची ना म्हण आम्ही आमच्या अंडरात तुका अनंत कुमार म्हणून त्याका दिली आणि अनंत कुमारान ती यशस्वीरित्या मूर्ती केली, गार्डनात पूजन केला आणि 1972 सालापासून आज तक आम्ही 50 वर्ष हे गणपती करता। आम्ही हे गणपतीचे पूजन आम्हीच करता, स्वतः हे गणपतीचे विसर्जन आम्हीच करता की माझ्या सगळ्या वांगडींक घेऊन, आमचे जितके हे सगळे वांगडी आहेत बरोबरचे त्यांना घेऊन आम्ही हो कार्यक्रम करता। तर ह्या गणपतीची जसं मुंबईचो लालबागचो राजा तशीच ह्याची भगवती देवळातल्या गणपतीची तशीच पण राजासारखी पेडण्याचं राजाच म्हणून लोक जाणव। तर ह्याची खूप लोक येतात सर भायले मुंबईसून येले किंवा महाराष्ट्रातले खूपसे लोक येतात, भगवती देव येतात आणि गणपती आणि असा देवस्थान अख्ख्या ऑल गोयात खंच ना, भगवती समोर गणपती आणि गणपती समोर माता भगवती असं गणपती येऊन विराजमान झालो आहे आणि आम्ही इतकी वर्षा तिची मनोभावे सेवा करता आणि त्याचप्रमाणे आमच्या आता कोरोनाच्या काळात आम्ही जास्त काही लोकांक प्रसाद बिसाद देऊ शकना की सत्यनारायण पूजा बांधता त्याचा प्रसाद घेऊन आमचं महाप्रसाद असता जवळजवळ 2-2500 लोक महाप्रसाद जेवता गणपतीच्या 10व्या दिसा म्हणजे घेतात प्रसाद, पण तो कोरोनाच्या एका लागून गेल्या वर्षापासून आम्ही बंद केलो आणि आम्ही साध्या पद्धतीने सरकारचे काही अटी नियम आहोत त्या नियमाप्रमाणे करता। आमचं गणपती वर्षा 8:30 ते 8 बाहेर सरतलो विसर्जना, तो आमचं गणपती आता आम्ही गेल्या वर्षा 5 काढला, यंदा पण आम्ही 5 काढतलो कित्याक कोणाक पब्लिकेक लोकांक त्रास जाऊ उपकाना, गणेश भक्तांक त्रास जाऊ उपकाना अशा रितीन आम्ही गणपती हो करता साजरो। आणि सर तुम्ही भगवती देवीचा उल्लेख केला, या भगवती देऊळ पण आहे आमच्या पेडण्यात, ते पण खूप पुरातन काळातील देऊळ आहे, या देवळाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? ह्या देवळाबद्दल म्हणजे भगवती आणि हे पंचायतन प्रमुख पेडण्याचं पंचायतन आहे आणि ह्या भगवतीच्या ह्याच्याप्रमाणे भगवतीच्या तत्वानुसार जे काय विधी होतात तर त्या सगळ्या भगवतीच्या ह्याच्यामध्ये आता दसऱ्याची पालखी आहे आमच्या नवरात्र आमची देवी घट बसतात त्यावेळी 9 दिवस आमची पालखी असते, त्याच्यानंतर दसरा, त्याच्यानंतर एकादशी आणि त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा असे उत्सव आमची दरवर्षी होतात। तर हे होते मधुकर पालेकरजी, त्यांच्याबरोबर आणि समितीचे सदस्य पण आमच्या इथे उपस्थित आहेत, तर त्यांनी चांगल्याप्रमाणे आम्हाला गणेशोत्सवाची तसंच भगवती मातेची पण तिच्या देवळाची पण माहिती दिलेली आहे। तर आमच्या इथे सुभाष कोरगावकर सरजी पण उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या मूर्तीच्या कारागिराची आणि या मूर्तीची खासियत। तर श्री गणेशाय नमः। हो गणपती स्थापन केल्यावर
एकावन्न सालांत स्थापन केला व एकावन्न सालांत स्थापन केला तेजर पहिलीच मूर्ती कुमार अनंत कुमाराक दिली त्याच्या उपरांत कृष्णा पालयेकर हे करतले म्हणजे मधु पालयेकरचे चुलते त्याच्यानंतर त्याचं मार्गदर्शन मिळालं आमच्या अरुण पालयेकरांक आणि त्या अरुण पालयेकरांन ती मूर्ती आजपर्यंत अरुण बघा हर तरेचे हर देखावेचे मूर्ती ह्या अरुण पालयेकरांन हंगसर केलेले असा आणि हिचे मार्गदर्शन आमच्याकडसून त्याका मिळतं आणि त्याच्याकडसून आमकाय मिळतं ही मूर्ती हमकाच लोक बघूच्यासाठी बाहेर बाहेरसून लोक येतात आणि त्यांना ते बघल्यानंतर आमकाय मोठे आनंद जाता की अरुण पालयेकरांन केलेली मूर्ती ही अरुण पालयेकरांन मूर्ती केलेली अशी आणि कोणीच करूंक ना असे आमकां त्याच्याबद्दल एक अभिमान असा. दुसरी गोष्ट अरुण पालयेकर जी मेहनत घेता ती सुद्धा बघून एक आमकां अभिमान असा. अरुण पालयेकरची मूर्ती छोटी असा पण त्याची कीर्ती मोठी असा. त्याचप्रमाणे त्याचा एक मुलगो असा तो सुद्धा आता त्या मूर्तीसाठी आपण खटपट करता की आपणही अशाच पद्धतीने मूर्ती करतलो म्हणजे त्याच्यापेक्षा त्याचे नाव असा कृष्णा पालयेकर. बरं, तर सरांनी पण चांगल्या तऱ्हेने अरुण पालयेकरजी तसंच कृष्णा पालयेकरजी हे जे मूर्तीचे कारागीर आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती जाणून माहिती दिलेली आहे. तर यापुढे आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत पुलिस स्थानकातील गणेशोत्सव ते पण साजरा करतात तिथे. तर आता आम्ही जाणार आहोत पुलिस स्थानकात पेडणे येथील गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी. धन्यवाद. Thank you.
तर आम्ही आलेलो आहोत वारखंड नानाचे पाणी इथे शुभम मावळणकर यांच्या घरी. तर त्यांनी आगळ्या वेगळ्या तऱ्हेने पर्यावरण प्रिय असा गणेशोत्सवानिमित्त देखावा उभारला आहे. तर चला जाणून घेऊया त्याच्याचकडून की त्याने हा देखावा कशा तऱ्हेने उभारला आहे. शुभम, सगळ्यात पहिले तुका गणेशोत्सवाच्यो खूप खूप शुभेच्छा. तर थेट तुका विचारता की हो जो आज आम्ही भव्य असो आणि सुंदर सो देखावो आमच्या नजरे फुडून उभो असा, ही आयडिया, ही कल्पना तुझ्या तकलेन कशी येयली? फर्स्ट ऑफ ऑल म्हणलं किती तरी इको फ्रेंडली असे करपाचे असले माझ्या मनान. सो लास्ट इयर थर्माकोल यूज केले, सो हे वर्ष म्हटले थर्माकोल यूज करपाचे ना, सो किती तरी इको फ्रेंडली करपाचे. सो हायन म्हटले आता कॉलेजूय ना, किती ना, टायमूय असा, सो म्हटले 8 दिसां भितर किती तरी करया म्हटले न्यू. सो हायन हे आयडिया केले. आणि तुका कितले दिस लागले हो असो भव्य असो देखाव उभारपाक? करपाक म्हणल्यार 8 दीस लागले टोटल. फकत पेंटिंग करपाक मातसो टायम गेलो आणि सेट करपाक गेले 4 दीस गेले सेट करपाक. म्हणजे एकूण तुवें हांगासर आता किरें किरें साहित्य वापरलेलें आसा? हांगा हांवें फोली यूज केल्यात, पेंट यूज केलो, कापूस यूज केला, परतून पड्डो यूज केला व्हायट कलर, आणि तेका प्रायमर यूज केला. इतलेच. आणि आता हे सगळं करपाक एकट्यान काय हे म्हणजे अशक्य असा एकट्यान? म्हणजे आणि कोणी तुका मदत केलेली असा तू उल्लेख करू शकता? हय, माझा एक फ्रेंड म्हणून राजेश आरोसकर म्हणून त्याने हेल्प केला, मम्मान केला, डॅडीन केला. हा जेव्हा स्टीक करतालो वर त्यांना मम्मा बी माझ्या वांगडा रावताली रातची हेल्प करपाक, किंवा ते इजी ना स्टीक करपा खातीर, लायट बीन घालता तेन्ना डॅडी बीन रावतालो, म्हटलं आयडिया दितालो अशें करतकूच बरें दिसतालें हांगा सेट करे. सो तेंच्यांनी बीन हेल्प केला. म्हणजे आता सध्याच्या आमच्या काळात तरी अशी गरज आहे की आम्ही थर्माकोल म्हणतात ते सारखं बहिष्कारच करपाक जाऊ. आणि ह्या काळात तुवें एक यूथ जाऊन तुवें ही बरी कल्पना करून एक पर्यावरण प्रिय असो देखावो केलो असा. तू बाकीचे जे कोण यूथ असतात किंवा जे कोण देखावे उभारतात त्यांच्या त्यांना किरे तू सांगूक सोदता? बिकॉज हांवें जो स्टेटसान व्हिडिओ घातला, म्हाका खूप जाणांनी विचारला तू अशें डेकोरेशन करपाक बीन ऑर्डर घेता, हांवें म्हटलें ना तशें किदें ना, बट कितें तरी आमी इको फ्रेंडली करपाक जाय, कित्याक आतां थर्माकोल अवेलेबल ना आनी ते यूजूय ना बरो न्हू हेल्थाकूय न्हू. सो हांवें म्हटलें आतां कितें तरी इको फ्रेंडली करपाचें. सो म्हाका विचारता नेक्स्ट इयर तूं कितें करतलो, आमकां बी आयडिया दी कशें कितें करप तें, म्हणलें बरें दिता म्हणलें इको फ्रेंडली करपाचें म्हणलें सगळें. तर आयज गेली कितली वर्सां जाली तूं हें करता आनी तुका कशें दिसता हें तुज्या, म्हणजे सुरू करतना एक भंय आसता की जातलें कंप्लीट काय म्हणून, मागीर सुरू जाल्या उपरांत एक मन भरोन येता की बाबा आपली ही मेहनत एक फळाक येयली म्हणून, कशें तुका दिसता? म्हाका म्हणलें एक म्हणल्यार खूब बरें दिसता. पयलीं अशें कोणाकूच दिसनासलें हांव इतलें करतलो म्हणून, सगळ्यांक दिसतालें कितें हांगा सिंपल करतलो. बट हांव जेन्ना काकागेर वयतालो फुली लावपाक तेन्ना भया म्हाका म्हणलो कितें तूं आमगेर फुली लायता, तुमगेर कितें पड्डत लायता? सो हांवें म्हणलें कितें तरी करपाचें. सो हें म्हजें आतां 5 वर्सां हांव कितें तरी करता. सो एक मजा कशी येता, कित्याक खूब जाण पळोवपाक येता, व्हिडियोज काडटा, स्टेटस घालता, मातशें एक उमेद येता करपाक. सो नेक्स्ट इयर हेच्याकून बरें करपाचें अशें आसा. तर हे होते शुभम मावळणकर ज्यांनी पर्यावरण प्रिय असा सुंदर देखावा उभारलेला आहे. तर यानंतर आम्ही बघणार आहोत कासरवंडे या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव.
तर आम्ही पेडणे तालुक्यातील कासरवणे या गावात आलेलो आहोत आणि गेली कित्येक वर्ष इथले युवक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव अप्रतिम असे देखावे ते उभे करत आहेत. तर यावर्षी त्यांनी काय नवं केलेलं आहे, यावर्षी त्यांनी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केलेला आहे, तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया. मी बाबुराव गाठ या महामंडळाचे अध्यक्ष, तुमचे इन गोवाचे आपण मी स्वागत करता. धन्यवाद सर. सर, सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर, तुमका विचारपाक सोदता की आयज आम्ही भव्य असो आणि सुंदर देखावो पळता, शिवाजी महाराज साक्षात अवतरलेले असतात कासरवणे या गावात, तर ही महाराजांक साक्षात हांगासर गणेश मूर्तीच्या फुड्यान उभी करपाची ही संकल्पना कशी येली, म्हणजे ही आयडिया कशी तुमच्या तकलेन येली? तर आमका असे दिसले की इतिहास हो आजच्या भुरग्यांक खबर ना असा, तर इतिहास सुद्धा आजच्या भुरग्यांक कळपाक जावो, आणि त्या खातीर आम्ही ही भव्य दिव अशी शिवाजी महाराजच्या जीवनावर ही अशी देखाव तयार केलेला आहे आणि तो सगळ्या लोकांक आवडलो हो आणि आमका बरी पावती मिळालेली आहे. आमचे भुरगे कमीत कमी आता हे 2 महिने हे शेड उभं करच्या खातीर वावरता, रात दीस ते काम करता आणि इतकी त्यांची खरीच आज त्यांना लोकांनी सगळ्या भायल्या महाराष्ट्राच्या लोकांनी गोयच्या लोकांनी त्यांना बरी पावती दिल्ली आहे की त्यांचं देखाव बरो झाल्याची वाहा मिळता आमका. आणि कितली वर्षा झाली सर, म्हणजे या गणेशोत्सवाचं, सार्वजनिक गणेशोत्सवाचं आमचं त्याच्या फाटल्यान कितीतरी इतिहास आहा झाला आमकां सांगचं, म्हणजे सुरुवात तुम्ही कशी केली? आम्ही सुरुवात म्हणजे आम्ही पहिली सुरुवात म्हटल्या सगळ्या आता गोव्यात तसे भायर सार्वजनिक गणपती ही प्रथा चालू आहा आणि आमच्या गावात सुद्धा अशी सार्वजनिक गणपती आसपाचो आणि सगळे भुरगे गाव एकोपा राखपा खातीर एकत्र येवपाचे, भेदभाव खंय पॉलिटिक्स कांयच नासताना सगळे एकत्र येवपाचे हो उद्देश म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार केलो 5 वर्सां पहिली आणि सगळ्यांक आमच्या महामंडळाक त्या सदस्यांक पटलो आणि आम्ही पहिलो गणेश तो 17 स्टार्ट केलो आणि थिसून आमकां आता 5 वर्सां जाल्ली आहा गणेश मंडळाची. त्या गणेश मंडळात आम्ही पहिल्या वर्षा दुसऱ्या वर्षा आमचे मोठे म्हणजे कार्य आम्ही केले ते आमची शाळा, सरकारी शाळा ही बंद पडपा गेल्ली, म्हणजे भुरगीच नसताली, सगळी भुरगीं दुसऱ्या शाळेत गेल्ली आणि आमच्या भुरग्यांनी विचार केलो की ती भायली भुरगीं जी आमच्या शाळेतली भायर वयता त्यांना हे शाळेत हाडून शिकवपाची, त्यांचा जो काय प्रवास खर्च आहा तो करून त्यांना हेच शाळेत येऊपाची अशी त्या महामंडळात प्रत्येकाच्या घराघरा वचन त्यांच्या पालकांक समजूत काढून ती सगळी भुरगीं कमीत कमी 40 भुरगीं भायर जी शिकांक वयताली ती आमच्या शाळेत हाडून आता शिकता आणि आयत ते सगळे धन्यवाद दिता ते शाळा आयत चालू रवली. हे मोठे पहिले कार्य केले. दुसरे म्हटल्या आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केले दुसऱ्या तिसऱ्या वर्षा आणि त्यांना आमका बरो प्रतिसाद मिळलो. रक्तदान जीवनदान आणि आम्ही जे डोनेट केले ते आमच्या कडल्यान सुद्धा ते गट लोकांक जाय पडले ते सुद्धा मागून येले आहा. आणि तिसरे म्हणजे जी आमची भुरगीं SSC 12वी जे चांगल्या मार्कान पास जाता त्यांचे सुद्धा आम्ही सत्कार समारंभ हे आयोजित करता, त्यांचे स्फूर्ती येऊपाची आणि असे आमचे भुरगे अजूनपर्यंत हे महामंडळ चालू दवरलेले आहा. तर सर, आता आमकां खबरूच आहा कोरोनाची लागण ही म्हणजे महामारी ही चालूच असा, तर या कोरोना महामारी खातीर तुम्ही किती असे प्रिकॉशन्स घेतलेले असतात? हय, केल्या असा आम्ही 1.5 दीस गणपती दवरलो. कोरोना लागून आम्ही व्हडले फंक्शन दवरूंक ना आणि 1.5 दिसान आम्ही गणपतीचे विसर्जन केले. ह्या वर्षा मातशी कोरोनाची आमच्या गावात आणि आमच्या देवाच्या कृपेन खूप कमी आहा, तरी आम्ही थोडेसे आमचे जे काय गव्हर्नमेंटाचे रूल फॉलो करून आम्ही लोकांक भितर सोडटा. मास्क वापरून, सॅनिटायझर हे सगळे यूज करून जसे लोकांक जसे सोशल डिस्टन्सिंग पाळपाक जाय त्या पद्धतीने आम्ही पाळून ते आयत आमचे महामंडळ काम करीत आहात. तर हे होते बाबुराव गाड, त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी इथे पूजण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशाची आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी भव्य आणि असा नयनरम्य देखावा
गणपतीच्या निमित्ताने उभारलेला आहे। साक्षात शिवाजी महाराज कासरवंडे या गावात ते अवतरले आहेत। तर आता आमच्याबरोबर आहेत कासरवंडे गावातील स्थानिक उदय महाले सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा देखावा जो उभारलेला आहे त्यात काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर केलेला आहे आणि हा कशा प्रकारे देखावा उभारण्यात आला आहे। तर सर स्वागत तुमच्या सगळ्यां पहिली। नमस्कार सर, आमकां सांगात की हो जो आज इतके 2-3 म्हयने लावून भुरग्यांनी मेहनत घेऊन देखावो उभारलेलो आसा, हितून किरें किरें तुम्ही वापर केलेलो आसा? हे जे मेन म्हटल्यार आम्ही जो हो देखावो केलो तेजेर आम्ही प्लास्टिक हे यूज करूंक ना, कित्याक हे निसर्गाच्या विरुद्ध आसा। ताका लागून आम्ही जास्तीत जास्त हितूर आम्ही बांबू पेपर या कपडो ह्याच्या आधारेर हो आम्ही देखावो केल्लो आणि ते आमची संस्कृती राखपाक लागून आम्ही शिवाजी असं इतिहासिक एक देखावो केलो की बाकी असं वेस्ट दुसरे असे आणखी किती चित्रां करून ते हे केलो ना की हे ह्याचेर परिणाम आमच्या फाटल्या पिढीयेर जावपाक जो पारंपारीक तरेन केल्लो आहा आणि आम्ही असो त्याच्या फुडें तो म्हणजे भुरग्यांक फुडें कितें यूज जातले अशा पद्धतीन तो इतिहास भुरग्यांच्या मनार पडूंक जाय आणि भुरगे फुडें आमची संस्कृती राखपाक जाय हे पद्धतीन आम्ही ते करपाचो प्रयत्न करतले।